आणि यानंतर आज दिवसभरातली दुसरी महत्त्वाची बातमी ती म्हणजे कंगना विरुद्ध शिवसेना हा जो सामना आज रंगला त्याचा अक्षरशः हाय वोल्टेज ड्रामा आज पाहायला मिळाला आणि कंगनाचं जे ट्विटर आहे ते ट्विटर काही त्याच्यावरचे ट्विट थांबण्याचं नाव घेत नाहीत. करण जोहर आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल तिनं आता एक नवं ट्विट केलेलं आहे. कंगनानं ट्विटच्या माध्यमातून सातत्यानं आव्हान दिलेलं आहे, मी जगेल किंवा मरेन पण तुमचा पर्दाफाश करून जाईन, अशा प्रकारचा कांगावा आता तिनं सुरू केलेला आहे. करण जोहर आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचं तिनं पुन्हा एक ट्विट केलेलं आहे. कंगना रणावत हिच्या घरावरती आज ऑफिसवरती हातोडा चालला आणि त्यानंतर तिनं माझं घर तोडून दाखवलं असं म्हणत मुंबई महानगरपालिका आणि मुख्यमंत्र्यांच्या विरोधातच आता हल्लाबोल सुरू केलेला आहे. स्वाती लोखंडे डोके आपल्या प्रतिनिधीत आपल्यासोबत आहेत. स्वाती, कंगना मुंबईत आली पण तिची ट्विटची मालिका थांबत नाही, तिचं भरण न थांबत नाही. आता असंच म्हणावं लागेल की कारण ज्या पद्धतीनं ती आताही तिने ट्विट केलं की मूवी माफियाची जी गँग आहे त्यांचे फेवरेट सीएम असं उद्धव ठाकरेंची तिने गणना केलेली आहे की तुम्ही या आणि अगदी यू कॅन तुम्ही माझा चेहरा विद्रूप करा किंवा माझं तुम्ही आता मला माझं घरही तोडण्याच्या धमक्या मला येतात. तर आपण आपल्या प्रेक्षकांना सांगतोय तिच्या घरामध्ये कंगनाच्या घरामध्ये जे काही अनियमित बांधकाम झालं जे काही नवीन नाही आहे आणि नोटीस पण आताची नाहीये. तर 2018 साली कंगनाला नोटीस देण्यात आलेली आहे की तिच्या घरामधलं अवैध बांधकाम अनियमित बांधकाम हे का तोडलं जाऊ नये आणि त्याच्या विरोधामध्ये कंगना ही सिटी सिव्हिल कोर्टात गेली जे कोर्ट दिंडोशीला आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये सध्या हे सगळं प्रकरण न्यायालयाच्या अधीन आहे. पण जर कंगना आता असा कांगावा करत असेल की आता माझ्या घरापर्यंत लोक येऊन पोहोचले तर हे अजिबात यावर विश्वास ठेवू नका. कारण कंगनाच्या काही गोष्टी किती सत्य असल्या म्हणजे की हा वेंडेटा असला किंवा राजकीय हेतून प्रेरित अशी ही आजची सकाळची कारवाई जरी असली तरी तिच्या घरावरची नोटीस ही मात्र 2018 सालची आहे आणि त्या संदर्भातलं सगळं प्रकरण जर न्यायालयाच्या अधीन आहे आणि पालिकेनं सोमवारीच न्यायालयाला असं म्हटलेलं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये 2 वर्षात कंगना एकही पुरावा देऊ शकलेला नाहीये परवानग्यांचा, त्यामुळे आम्हाला तिच्या घरामधलं जे अनियमित बांधकाम आहे ते तोडण्याची परवानगी द्यावी. त्यामुळे जी कंगना कांगावा करते तो काहीसा खोटा आहे असं म्हणायला हरकत नाहीये. तिने उद्धव ठाकरेंवर याच्या आधीही म्हणजे या आधी केलेल्या ट्विटमध्येही एकेरी उल्लेख केलेला आहे. पण कंगनाने हे विसरता कामा नये की ज्या महाराष्ट्रात ती आहे त्या महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आहेत आणि शिवसेनेसारखी अत्यंत आक्रमक पार्टीच्या पक्षप्रमुखांना जी ती म्हणत असतानाही सगळीकडे सगळं आलबेल आहे. याचाच अर्थ असा आहे की शिवसेनेनं खूप मवाळ सध्या तरी भूमिका स्वीकारलेली आहे कारण शिवसेना ही मुळात आता सत्तेत आहे, त्यामुळे सत्तेत असताना शिवसेनेला प्रत्येक पाऊल हे जपून उचलावं लागणार आहे. हे जरी असलं तरी कंगना मात्र आपलं ट्विटच्या माध्यमातून जे ट्विटवर ट्विट आहेत ते मात्र थांबण्याचं नाव घेत नाही. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.